वानखेडेंच्या शाळेच्या दाखल्यावर वडिलांचं नाव दाऊद असल्याचा उल्लेख असल्याचा नवा आरोप नवाब मलिकांनी केला. शाळेच्या दाखल्यावर धर्म मुस्लिम असल्याचा उल्लेख असल्याचा आरोप सुद्धा मलिकांनी केला. कोर्टाकडे समीर वानखेडेंबाबतचे सर्व पुरावे देणार असल्याचंही मलिक म्हणाले. तसंच जात पडताळणी समितीकडे पुरावे देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. चौकशीच्या नंतर समीर वानखेडेंची नोकरी जाणार असा बोगस प्रमाणपत्र तयार करून समीर वानखेडेंनी नोकरी मिळवल्याचा आरोप नवाब मलिकांनी केलाय. जात प्रमाणपत्रात खडाखोड केल्याचा आरोपही मलिकांनी केलाय. त्यांनी सगळं कागद खोडाखाड करून 93 साली सगळे दस्तावेज बदलले, तिकडच्या रजिस्टर पण घाल केला, पण यांना कळलं नाही की हे जे सगळे दस्तावेज आहे ते स्कॅन करून महापालिकेचे रेकॉर्डमध्ये आहे. त्याच्या बाबतीत आता सगळे दस्तावेज मी कोर्टासमोर दिलेले आहे. जे खोडाखाड करून नवीन रेकॉर्ड तयार केला आहे ज्याच्या आधारावर सगळं आजपर्यंत क्लेम करताय, त्याच्या आधारावर आज जे उपलब्ध कम्प्युटराइज डॉक्युमेंट आहे कोणी जाऊन काढू शकताय ते काढताय आणि ते क्लेम करताय, हे खरा आमचा दाखला. खरा दाखला जेव्हा जन्मांदा आले तेव्हाचा दाखला दाखवत नाही, कारण तिथूनच फर्जीवाडा सुरू झालेला आहे. ज्या मुलीला यांनी पहिल्या लग्न करून डिवोर्स दिला होता, वाद निर्माण झाल्यानंतर ती मुलगी कुठेतरी समोर येऊन लोकांसमोर सगळं यांचा भंडाफोड करेल या भीतीपोटी एका ड्रग पेडलरच्या माध्यमातून त्यांचा जो कझिन ब्रदर आहे, कझिन भाऊ आहे, त्याच्यावर एक पेडलरच्या माध्यमातून त्यांच्याकडे हे ड्रग ठेवण्यात आला. मग जे राज्य सरकारची एजन्सी ANC त्यांच्या माध्यमातून अटक करण्याचा त्यांनी कट कारस्थान रचला. आजही तो पोरगा त्या मुलीचा जो यांची पहिली पत्नी आहे त्याच्या कझिन ब्रदर अजून तो तुरुंगात आहे. नवाब मलिकांनी समीर वानखेडेंच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवरून आरोप केलेत. या आरोपांना वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी स्पष्टीकरण दिले. समीर वानखेडेंची बदनामी करण्यासाठी अर्धवट माहिती पसरवली जात असल्याचा आरोप रेडकरांनी केला. समीर वानखेडेंच्या कागदपत्रात चूक झाली होती. ती चूक 1989 साली ज्ञानदेव वानखेडेंनी सर्व कायदेशीर औपचारिकता आणि प्रक्रियांसह सुधारून घेतली. सुधारित कागदपत्र शाळेच्या मुख्याध्यापकांनी स्वीकारले देखील असं क्रांती रेडकरांनी ट्विटमध्ये म्हटलं. त्यामुळे कागदपत्रांमधल्या या वेगवेगळ्या दाव्या प्रतिदाव्यांमुळे या संपूर्ण प्रकरणातलं गूढ मात्र वाढलेलं आहे. न्यायालयीन प्रक्रियेच्या माध्यमातूनच आता याचा फैसला होणार आहे, कारण दोन्ही बाजूंनी वेगवेगळी कागदपत्रं समोर आणत वेगवेगळे दावे केले जात आहेत. समीर वानखेडेंवर आता काही आरोप होण्याचं थांबत नाही आहे आणि NCBच्या जुन्या ड्रग्ज प्रकरणातील आरोपी झैद राणानं समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केलेत. वैयक्तिक कारणातून वानखेडेंनी खोटी केस बनवल्याचा आरोप झैद राणानं केला आहे. तसंच झैद राणानं वानखेडेंविरोधात NDPS कोर्टात अर्ज केला आहे. शनिवारी या अर्जावर NCB उत्तर फाईल करणार आहे. काय आरोप केलेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात. वैयक्तिक कारणातून खोटी केस बनवल्याचा आरोप करण्यात आलाय. NCBनं अंधेरीत कारवाई केली होती. या कारवाईत NCBनं ड्रग जप्त केलं होतं. NCB अधिकाऱ्यांनीच ड्रग्ज प्लॉट केल्याचं त्यांनी म्हटलंय. तर वानखेडेंच्या फ्लॅटच्या बाजूला राणाचं घर आहे. किरकोळ कारणावरून वानखेडेंसोबत वाद झाले आणि या वादामुळे वानखेडेंनी खोटी केस बनवल्याचा आरोप करण्यात आला. अर्जात एका CCTV व्हिडिओचा सुद्धा उल्लेख करण्यात आला. या पद्धतीने शेजारी असणारे एका IPS अधिकारीशी यांचा वाद झाल्यानंतर त्यांच्या मुलाला कुठेतरी खोटे 27A मध्ये त्यांनी फसवण्याचं काम केलं. त्यांनी NDPS कोर्टमध्ये बेल ॲप्लिकेशनमध्ये ही मागणी केलेली आहे की त्या इमारतीतला CCTV हे तपासून बघा. त्यांच्या घरी कुठलीही रेड झाली नाही. वानखेडे स्वतः व त्यांचे अधिकारी कंपाऊंडमध्ये फिरत होते.
मुलाला घरातून बोलून घेतलं आणि बोगस केस करून ड्रग मिळाला त्यांना.